नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आणि प्रश्न काय होता तर कॅप्टन फॅन्टास्टिक हा माहितीपट कोणत्या खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच कॅप्टन फॅन्टास्टिक हा माहितीपट सुनील छत्री यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि आता हा जो माहितीपट आहे हा कोणाद्वारे बनवण्यात आलेला आहे, तर हा माहितीपट फिफाद्वारे बनवण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा, त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता पहा, बॅरी शार्पलेस यांना नुकतेच रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहेत, तर आता ते दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक मिळवणारे कितवे व्यक्ती ठरलेले आहेत हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता बॅरी शार्पलेस हे दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारे पाचवे व्यक्ती ठरलेले आहेत, आणि त्यांना याआधी 2001 सुद्धा रसायनशास्त्रातीलच नोबेल पारितोषिक देण्यात आले होते, आणि आता 2022 सुद्धा त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि आतापर्यंत याआधी फक्त 4 व्यक्तींना नोबेल पारितोषिक दोनदा जाहीर झालेलं आहे. आणि आता आपण त्या व्यक्तींची नावं सुद्धा पाहून घेऊया. तर पहा, पहिलं नाव आहे मेरी क्युरी यांचं. मेरी क्युरी यांना 1903 भौतिकशास्त्रासाठी आणि 1911 रसायनशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या मेरी क्युरी या पहिल्या महिला होत्या. आणि तसेच यानंतर लिनस पॉलिंग यांचं नाव येतं, यांना 1954 रसायनशास्त्रासाठी आणि 1962 शांततेसाठी नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि त्यानंतर जॉन बॉर्डिंग यांना 1956 आणि 1972 भौतिकशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि फ्रेडरिक सेंगर यांना 1958 आणि 1980 रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि आता जे फ्रेडरिक सेंगर आहेत यांच्यानंतर रसायनशास्त्रामध्ये 2 नोबेल पारितोषिक मिळवणारे बॅरी शार्पलेस हे दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत. आणि पहा, आतापर्यंत नोबेल पारितोषिक 3 कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेलं नाही, फक्त एक संस्था आहे त्या संस्थेला नोबेल पारितोषिक 3 देण्यात आलेलं आहे. आणि ती संस्था कोणती आहे तर आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीला शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक 3 देण्यात आलेलं आहे. आणि ते कधी कधी तर 1917, 1944 आणि 1963 असे 3 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि युनायटेड नेशन्स हाय कमिशन ऑफ रिफ्युजी या संस्थेला 2 शांततेसाठीचा नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुमची आता क्लिअर झाली असतील. तर आता 2022 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 3 व्यक्तींना जाहीर झालेलं आहे, त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहिलं नाव आताच आपण पाहिलेलं आहे बॅरी शार्पलेस, आणि हे कोणत्या देशाचे आहेत तर हे अमेरिकेचे आहेत. आणि यांनी मुख्य कार्य काय केलेलं आहे तर यांनी रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्याचे विभाजन करण्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडलेला आहे. आणि यानंतर मॉर्टेन मेल्डल यांचं नाव येतं, हे डेन्मार्कचे आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे तर शार्पलेस यांच्यासह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूचा शोध लावलेला आहे. आणि तिसरं नाव कोणाचं आहे तर कॅरोलिन आर बोर्टोजी या केमिस्ट्रीमधील नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या या वर्षीच्या 3 व्यक्ती आहेत. आणि या कोणत्या देशाच्या आहेत तर या अमेरिकेच्या आहेत. आणि तसेच केमिस्ट्रीमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या त्या 8 महिला ठरलेल्या आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे तर शार्पलेस आणि मेल्डल यांनी जी प्रक्रिया शोधलेली आहे या प्रक्रियेचा उपयोग सजीवामध्ये करण्यासाठी एक पद्धत शोधून काढलेली आहे. आणि आता या तिघांनाही हे नोबेल पारितोषिक कशासाठी देण्यात आलेलं आहे तर आधी रेणूंना एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल त्यांना हे नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया क्लिक केमिस्ट्री म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि क्लिक केमिस्ट्री म्हणजे काय तर जिवंत पेशीप्रमाणेच रेणूंना एकत्र जोडणे, याला क्लिक केमिस्ट्री असे म्हणतात. आणि त्याचबरोबर आता रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठीचे काही इतर महत्वाचे फॅक्ट सुद्धा नोट करून घ्या. तर आता पहा, यामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते तर 10 स्विडिश क्राऊन किंवा $900,000 यामध्ये पुरस्कार स्वरूप देण्यात येतात. आणि आतापर्यंत 8 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले नव्हते. आणि ते कधी कधी तर 1916, 1917, 1919, 1924, 1933, 1940, 1941 आणि 1942 असे 8 हे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले नव्हते. आणि 2021 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेलं आहे तर बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांना हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे.
आणि रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत, तर फ्रेडरिक जोलिओट हे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. यांना वयाच्या 35व्या वर्षी हे पारितोषिक देण्यात आलं होतं. तर आता एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोणाची राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवड केली आहे? तर नुकतीच आता भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पंकज त्रिपाठी यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवड केलेली आहे. आणि तसेच लोकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग आणि ऑल इंडिया रेडिओद्वारे वोटर जंक्शन हा कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात येत आहे. आणि हा जो कार्यक्रम असणार आहे हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. लक्षात राहू द्या कोणता कार्यक्रम असणार आहे, तर वोटर्स जंक्शन असं या कार्यक्रमाचं नाव आहे. आणि आता इथं भारतीय निवडणूक आयोगाविषयी बोललेलं आहे, तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 25 जानेवारी 1950 याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर न्यू दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत, तर राजीव कुमार हे याचे सध्या अध्यक्ष आहेत. आणि ते कितवे अध्यक्ष आहेत, तर राजीव कुमार हे 25वे अध्यक्ष आहेत, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. 2026 होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळाला वगळण्यात आले आहे? तर आता 2026 ज्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्यामधून कुस्ती आणि तिरंदाजी या दोन खेळांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि आता 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत, तर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. आणि या स्पर्धेमध्ये 20 आणि 26 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये 2022 स्पर्धेत वगळण्यात आलेल्या नेमबाजी खेळाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आणि आता 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, तर इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि तसेच आता 2022 या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाने जिंकले होते, तर ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने यामध्ये 67 गोल्ड 57 सिल्वर आणि 54 ब्रॉन्झ अशा प्रकारे एकूण 178 पदक जिंकले होते. आणि या क्रमवारीमध्ये भारत कितव्या स्थानी होता, तर या क्रमवारीमध्ये भारत हा 4th क्रमांकावर होता. भारताने यामध्ये एकूण 22 गोल्ड 16 सिल्वर आणि 23 ब्रॉन्झ पदक अशा प्रकारे एकूण 61 पदक जिंकलेले होते. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा. हिंदी नॉन फिक्शन श्रेणीतील व्हॅली ऑफ वर्ड्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हिंदी नॉन फिक्शन श्रेणीतील व्हॅली ऑफ वर्ड्स पुरस्कार हा ममता कालिया यांना जाहीर झालेला आहे. आणि ही या पुरस्काराची कितवी आवृत्ती होती, तर ही या पुरस्काराची 6वी आवृत्ती होती. तसेच ममता कालिया यांच्या कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर जीते जी अलाहाबाद या पुस्तकासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच आनिस सलीम यांच्या द ऑड बुक ऑफ द बेबी नेम्स या पुस्तकाला इंग्लिश फिक्शन श्रेणीतील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर रुद्रांशू मुखर्जी यांच्या टागोर अँड गांधी वॉकिंग अलोन वॉकिंग टुगेदर या पुस्तकाला इंग्रजी नॉन फिक्शन श्रेणीसाठीचा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. गेलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गेलच्या अध्यक्षपदी संदीप कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे संदीप कुमार गुप्ता आहेत हे कधीपर्यंत गेलचे अध्यक्ष असणार आहेत, तर फेब्रुवारी 2026 हे गेलचे अध्यक्ष असणार आहेत. आणि तसेच याआधी संदीप कुमार गुप्ता यांनी 2019-2022 इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये वित्त संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता जे गेल आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड असं याचं फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 1984 याची स्थापना करण्यात आली होती. आणि या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि गेल एक महारत्न कंपनी आहे. आणि गेलला महारत्न कंपनीचा दर्जा कधी देण्यात आला होता, तर 1 फेब्रुवारी 2013 गेलला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला होता. आणि सध्याच आपण पाहिलेलं आहे की आता भारतामध्ये एकूण किती महारत्न कंपन्या आहेत, तर 12 महारत्न कंपन्या आहेत. आणि 12वी महारत्न कंपनी कोणती ठरलेली आहे, तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड ही 12वी महारत्न कंपनी ठरलेली आहे. तर या 12 महारत्न कंपन्यांची नावं सुद्धा लक्षात राहू द्या, परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 अंतर्गत मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने प्रथम पारितोषिक जिंकले आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये
तेलंगणा या राज्याने प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे. आणि याआधी आपण पाहिलेलं आहे की स्वच्छ सर्वेक्षण शहरीमध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये मध्य प्रदेश राज्याने प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे. आणि यामध्ये आता कन्फ्यूज होऊ नका, ज्यावेळेस स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण विचारलं जाईल त्यावेळेस तेलंगणा या मोठ्या राज्याच्या श्रेणीमध्ये प्रथमस्थानी आहे, आणि ज्यावेळेस स्वच्छ सर्वेक्षण शहरी विचारलं जाईल त्यावेळेस त्यामध्ये मध्य प्रदेश हे राज्य प्रथम स्थानावर आहे. आणि आता यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे, तर हरियाणा हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तमिळनाडू हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि याचबरोबर लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रथम क्रमांकावर अंदमान आणि निकोबार आहे, दुसऱ्या क्रमांकावर दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर सिक्कीम हे राज्य आहे. आणि याबरोबर हे एक्स्ट्रा पॉईंटसुद्धा नोट करून घ्या, स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात भारतातील सर्व 6 लाख गावे उघड्यावर शौचमुक्त करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारताचा विकास दर किती असेल, तर जागतिक बँकेच्या अंदाजानुसार 2022-23 मध्ये भारताचा विकास दर हा 6.5% इतका असेल. आणि त्याचप्रमाणे जागतिक बँकेने एक अहवाल प्रकाशित केलेला आहे आणि त्या अहवालानुसार भारतात 2020 मध्ये दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या तब्बल 5.6 कोटीने वाढल्याचे जागतिक बँकेने या अहवालात सांगितलेलं आहे. आणि आता इथे जागतिक बँकेचा उल्लेख आलेला आहे, तर याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर वॉशिंग्टन DC येथे याचं मुख्यालय आहे. आणि याचे एकूण किती देश सदस्य आहेत, तर एकूण 189 देश हे या संस्थेचे सदस्य आहेत. आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत, तर डेव्हिड मालपास हे सध्या अध्यक्ष आहेत. आणि जर तुम्हाला असं विचारलं की जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष काय आहे, तर 1 जुलै ते 30 जून हे जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या देशाने AVGAS-100LL हे विमान इंधन लॉन्च केले आहे. तर नुकतेच आता AVGAS-100LL हे विमान इंधन भारताने लॉन्च केलेलं आहे. आणि आता हे जे विमान इंधन आहे याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे, तर ह्या विमान इंधनाची निर्मिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे करण्यात आलेली आहे आणि हे पूर्णतः स्वदेशी बनावटीचं भारतातील विमान इंधन आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, मिलेट्सच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याला पोषक अनाज पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात आले आहे. कोणता पुरस्कार आहे, तर पोषक अनाज पुरस्कार. आणि या पुरस्काराने छत्तीसगड या राज्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि छत्तीसगड विषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या, छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 मध्ये झालेली आहे आणि स्थापनेनुसार हे भारतातील 26वं राज्य होतं. आणि याचे सध्या राज्यपाल कोण आहेत, तर अनुसुया उइके या राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री कोण आहेत, तर भूपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. आणि छत्तीसगडमध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत, तर 3 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते, तर गुरु घासीदास नॅशनल पार्क, इंद्रावती नॅशनल पार्क आणि कांगेर व्हॅली नॅशनल पार्क हे छत्तीसगडमध्ये स्थित आहेत. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, अलीकडेच तुलसी तांती यांचं निधन झालं आहे, तर ते कोणत्या टोपण नावाने ओळखले जात. तर आता हे जे तुलसी तांती आहेत हे विंड मॅन ऑफ इंडिया या टोपण नावाने ओळखले जात असत. अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात राहू द्या, तुलसी तांती हे विंड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जात असत आणि नुकतंच आता त्यांचं निधन झालेलं आहे. आणि तुलसी तांती यांनी 1995 मध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सुझलॉन एनर्जी या प्रकल्पाची स्थापना केलेली होती. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, FIBA महिला बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.